हॅलो एवरीवन, आजच्या रुरल मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण आज फोर्थ युनिटला स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे डिस्ट्रीब्युशन. त्यामध्ये दोन चॅप्टर्स आहेत, एक कम्युनिकेशन आणि दुसरा डिस्ट्रीब्युशन. तर डिस्ट्रीब्युशन पहिलं आहे, त्यामध्ये सिलेबस, ॲज पर सिलेबस आपण जर पाहिलं तर तुम्हाला सांगू शकते हे टॉपिकची नावं काय काय असतील. यामध्ये चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, ओके, इंट्रोडक्शन आहे. त्यानंतर तुमचं जे काही डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, मॉडेल, तो एक पार्ट आहे. तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्स किंवा स्ट्रॅटेजीज हा पार्ट नाहीये, तरी सुद्धा आपण ओव्हरऑल तुम्हाला जनरल त्याची एक आयडिया देणार आहोत. म्हणजे जनरली डिस्ट्रीब्युशन मध्ये तुमचे डिस्ट्रीब्युशन चॅनल्स आणि नेटवर्किंग हा जो पार्ट आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे याच्यामध्ये, आणि त्याचं इंट्रोडक्शन. ओके, सो डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, किंवा डिस्ट्रीब्युट केला जातो एखादा प्रोडक्ट म्हणजे काय केलं जातं नक्की, की जिथे प्रोडक्शन झालंय त्या प्लेस पासून ते तुम्हाला मार्केट प्लेस पर्यंत किंवा फायनल कस्टमर पर्यंत जेव्हा प्रोडक्ट सेंड करायचे असतील तेव्हा आपण डिस्ट्रीब्युशनचे काही चॅनल्स यूज करतो. सो लेट अस सी फर्स्ट द इंट्रोडक्शन. There are a wide regional variations in the prosperity levels of district and hence in their market potential. These need to be analyzed and understood in order to determine the methods for approaching them. And further, if one takes a closer look at the characteristic features of rural market, it will be clear that distribution in fact is no problem at all, and the perceived problem is only a misconception of the old timers who are not aware of the changing scenario in rural areas and the potentials of the existing selling outlets. So under the rural road construction program, the government planned to link villages with a population of 15,000 or above with all weather roads. Progress is this has been somewhat tardy, and the end of 2015 would link at least 50,000 such villages. If this project succeeds, the entire complexion of the rural market could change. Yani ki yahan pe एक चीज मेंशन की है कि रूरल मार्केट का हमने 3 यूनिट्स के अंदर जितना स्टडी किया है उसके हिसाब से अभी रूरल इंफ्रास्ट्रक्चर है, रूरल में जो भी प्रॉब्लम्स थे मार्केटिंग के लिए तो वो 100% तो नहीं, लेकिन 50% तो वो प्रॉब्लम्स ओवरकम हो चुके हैं. जैसे कि उन्होंने कुछ प्रोग्राम्स वहां पे किए, जैसा काही पॉलिसीज आणल्या रूरल मार्केटिंग साठी, काही गव्हर्नमेंटच्या योजना होत्या, गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज होत्या, ज्यामुळे तिथे प्रोग्रेस हळूहळू होते. म्हणजे 100% नसेल तरी सुद्धा बऱ्यापैकी तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे तिथे आपल्याला जेव्हा डिस्ट्रीब्युशनचे चॅनल्स युज करायचे असतील किंवा जे चॅनल्स आहेत त्यांच्या थ्रू आपल्याला मार्केटिंग करायचं असेल एखाद्या प्रोडक्टचं, तर ते कशा पद्धतीने केलं जातं, कुठले चॅनल्स वापरले जातात, तर त्यातला पहिला तुमचा चॅनल असेल होलसेलर अँड रिटेलर्स. होलसेलर आणि रिटेलर्स हे काय करतात की ते ऍक्च्युअल प्लेयर्स आहेत मार्केटमधले, की जे डायरेक्टली कस्टमरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्यांच्या थ्रू डायरेक्टली तुमचे प्रोडक्ट्स काय केले जाऊ शकतात, डिस्ट्रीब्युट केले जाऊ शकतात फायनल कस्टमर पर्यंत. फ्रॉम टेंडर ट्विग ऑफ नीम टू वॉशिंग पावडर, रिटेलर टेस्टिमोनी हॅज बीन व्हायटल पार्ट ऑफ द प्रोडक्ट अडॉप्शन प्रोसेस इन रुरल एरियाज. म्हणजे काय की तुम्हाला जर कुठलाही प्रोडक्ट, आता इथे त्यांनी वॉशिंग पावडरचं एक्झाम्पल दिलंय, त्यामध्ये ते कशा पद्धतीने अडॉप्ट केला पाहिजे तो प्रोडक्ट, त्यासाठी ते नक्की काय करतात, कुठला व्हायटल पार्ट, म्हणजे काय की मेन बेसिक त्यातून मिळणारा आउटपुट तुम्हाला काय आहे ॲज अ कस्टमर, तुम्हाला अपेक्षित तुमच्या डिझायर्स काय आहेत. आता सपोज वॉशिंग पावडर खरेदी करताना आपल्याला 100% ही अपेक्षा असते, डिझायर्स काय असतात कस्टमरच्या, की आपला कपडा स्वच्छ झाला पाहिजे. त्या पद्धतीने ते काय करतात, मार्केटिंग करतात आणि कस्टमर पर्यंत ते प्रोडक्ट इझिली काय केले जातात, सेंड केले जातात किंवा प्रोव्हाइड केले जातात. मोबाईल व्हॅन्स आहेत, म्हणजे काय की एकाच जागेवर बसून तुम्ही ते सेलिंग करत नाही आहात प्रोडक्ट्स. हा जो डिस्ट्रीब्युशनचा चॅनल आहे त्यामध्ये काय केलं जातं बघा, द फुली इक्विप मोबाईल रिफ्रॅक्शन व्हॅन कॅरीज ऑल इन्स्ट्रुमेंट्स नेसेसरी टू कंडक्ट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह आय एक्झामिनेशन अँड डिस्पेन्सेस स्पेक्टॅकल्स ऍट अ व्हेरी नॉमिनल कॉस्ट इन अ मॅटर ऑफ फ्यू हावर्स टू पेशंट्स ऍट विलेजेस. म्हणजे काय की ह्या ज्या व्हॅन्स आहेत, ह्या व्हॅन्स कशा आहेत, मुव्हेबल आहेत, याच्यामध्ये सगळ्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स असतात की ज्याच्या मुळे तुम्ही काय करू शकता की
जे काही प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही कस्टमरच्या अगदी घरापर्यंत घेऊन जाऊ शकता, किंवा ते त्यांना त्याचं डेमो दाखवला जातो, किंवा त्याच्यामध्ये असणारे जे काही बेनिफिट्स आहेत ते एक्सप्लेन केले जातात आणि त्या पद्धतीने रुरल मार्केटमध्ये ते प्रोडक्ट सेल केले जातात. बरोबर. वीकली हर्ट्स बाजार्स अँड संडेज म्हणजे काय, की इथे आठवडी बाजार हा जो प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा गावामध्ये आठवडी बाजार भरतो आणि त्यामध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट सेल केले जातात. यामध्ये दिलंय की इट्स लोकेशन चेंजेस एव्हरी वीक, दिस मार्केट्स हॅव डिफरंट नेम्स इन डिफरंट रिजन बट दे आर स्ट्रायकिंगली सिमिलर एव्हरी वीक. दिस मार्केट्स हॅव डिफरंट नेम्स इन डिफरंट रिजन बट दे आर स्ट्रायकिंगली सिमिलर इन व्हॉट दे से. म्हणजे बाजारात काय काय विकायला येतं, हर्ट्स बाजार संडेज म्हणजे काय की वीकली जो बाजार आहे तो वेगवेगळ्या दिवशी पण भरतो. प्रत्येक गावामध्ये त्याचा एक वेगळा वार म्हणजे डे ठरलेला असेल आणि त्याची वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जातो. आणि त्यामध्ये कुठले प्रोडक्ट सेल करायचे तर हे सुद्धा फिक्स असणार आहे. तुम्ही बाजारातून घेणार काही जे कस्टमर आहेत ते फक्त लो कॉस्ट सॉरी लो प्राइसला तिथे प्रोडक्ट अवेलेबल होतात म्हणून ते फक्त तिथेच प्रेफर करतात की मी ह्याच डिस्ट्रीब्युशन चॅनलच्या थ्रू काय करेल ते प्रोडक्ट परचेस करेल. ते कधीही शॉपमध्ये जायला मागत नाही. ओके. सो मेलाज आणि फेअर्स, आता तुम्हाला माहितीये ज्या काही यात्रा वगैरे होतात गावाकडे, तर हा सुद्धा एक रुरल एरियाचा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की वेगवेगळ्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज केली जाते. म्हणजे यामध्ये येणारे जे काही पॉप्युलेशन आहे, कस्टमर आहे, तो खूप जास्त प्रमाणात तुम्हाला इथे अवेलेबल होतो. त्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलेत, सम ऑफ द वेल नोन मेलाज आर कुंभमेला ऍट अलाहाबाद. हा कुंभमेळा अलाहाबादला भरतो, त्यामध्ये सुद्धा बराचसा तुम्हाला काय केलं जाऊ शकतो, सेलिंग केलं जाऊ शकतं. डिस्ट्रीब्युशन चॅनल मध्ये हा एक चॅनल खूप फेवरेट आहे, किंवा पुष्कर मेला इन राजस्थान. राजस्थानमध्ये पुष्कर मेला म्हणून भरतो. पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री गॅदर देअर अँड अकॉर्डिंग टू रुरल स्कॅन क्वार्टरली न्यूज लेटर बाय MICA मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अहमदाबाद देर आर ऑन एन अवरेज 1000 मेलाज हेल्ड इन स्टेट अन्युअली. म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये जवळपास एका स्टेटमध्ये किती 1000 मेला म्हणजे काय की तेवढ्या पद्धतीच्या यात्रा वगैरे होतात. म्हणजे त्यामुळे तुम्हाला सांगितलं की ऍव्हरेज ड्युरेशन ऑफ मेला इज एनिवेअर फ्रॉम 1 to 45 days. ओके. म्हणजे त्याचे काही दिवस ठरलेले असतात, 10 दिवस मेला असेल, फेअर असेल, किंवा 5 दिवस असेल, तर अशा पद्धतीने त्याची डेज ठरलेले असतात. कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये काय केलं जातं की हा एक तुमचा डिस्ट्रीब्युशनचा चॅनल आहे, यामध्ये इन टर्म्स ऑफ देअर कव्हरेज ऑफ पॉप्युलेशन अँड देअर शेअरिंग टोटल सप्लाय ऑफ ऍग्रीकल्चरल इनपुट्स इन्क्लुडिंग क्रेडिट कोऑपरेटिव्ह ऑक्युपाय अँड इम्पॉर्टंट प्लेस इन इंडियाज रुरल डिस्ट्रीब्युशन. इंडिया हॅज लार्जेस्ट नेटवर्क ऑफ कोऑपरेटिव्ह इन द वर्ल्ड अँड जनरली अ कोऑपरेटिव्ह एक्झिस्ट फॉर 2 to 3 विलेजेस. ह्या ज्या काही सहकारी हे असतात सोशल म्हणजे सोसायटीमध्ये ज्या काही सहकारी कोऑपरेटिव्ह आहेत त्या काय करतात की 2 to 3 विलेजेस चूज केले जातात. म्हणजे नियर बाय म्हणजे ज्याची पॉप्युलेशन जास्त आहे, जे स्कॅटर्ड नाहीये पॉप्युलेशन. लक्षात आलंय, खूप कमी कमी लोकांचा ग्रुप असेल. आता आपल्याला मुळात हे माहिती आहे रुरल मार्केटमध्ये जी काही पॉप्युलेशन आहे ती स्कॅटर्ड आहे. म्हणजे काय की खूप छोटी छोटी खेडी आहेत, म्हणजे अगदी त्यामध्ये असणारी लोकसंख्या खूप कमी आहे. मग ते काय करतात की 2-3 विलेजेस असे चूज करतात जिथे मॅक्झिमम तुम्हाला पॉप्युलेशन आढळेल. फार्मर सर्व्हिस कोऑपरेटिव्ह इन अ मिनी सुपर मार्केट सच अन अरेंजमेंट कॅन बी ट्राईड विथ अदर्स. म्हणजे त्या विलेजेस मध्ये ते काय करतात अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युट करतात. मोस्टली एग्रीकल्चरल प्रोडक्ट्स इथे सेल केले जातात. आता इथे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे, इव्होल्युशन ऑफ पब्लिक डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रेन्स इन इंडिया. तुम्हाला रेशन कार्ड माहिती की नाही, त्यामध्ये रेशनिंग सिस्टीम आहे PDS मध्ये, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये. त्या रेशनिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला काय काय प्रोडक्ट सेल केले जातात, ऑइल असेल, शुगर असेल, किंवा जे काही ग्रेन्स म्हणजे आता गहू हा प्रकार जो आहे, धान्य जे आहे तुमचे ते सेल केले जातात अगदी कमीत कमी दरामध्ये. मग त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की हाऊस होल्ड फूड सेक्युरिटी अँड कम्प्लिटली एलिमिनेटिंग द थ्रेट्स ऑफ फेमाइन्स from the face of the country. PDS was continued as a deliberate social policy of the government. ही गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे.
की जी काही अगदी पॉवर्टी जिथे आहे, गरीब लोक जिथे आहेत, त्यांना त्यांची जी काही फूड सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते, त्यांना कमीत कमी दरामध्ये हे धान्य किंवा बाकीचा जो काही सामान आहे तुमचा किराणा सामान तो तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. त्यामध्ये इसेन्शियल आयटम्स असतात आणि ते खूप रिझनेबल प्राइसला तुम्हाला सेल केले जातात. हा पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ही एक रेशनल सिस्टीम आहे. इंडियामध्ये ही सिस्टीम सुरू झाली आणि त्यामुळे कदाचित म्हणजे त्यामध्ये त्यांनी सांगितलं इट वॉज इंट्रोड्यूस बाय द ब्रिटिश ड्युरिंग द वर्ल्ड वॉर सेकंड, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर ही रेशनल सिस्टीम रेशनिंग सिस्टीम सुरू झालेली आहे. एनजीओज आहेत, काही एनजीओच्या थ्रू सुद्धा काय केलं जातं, डिस्ट्रीब्युट केलं जातं. जसं की इंटेरियर्स ऑफ विलेजेस, म्हणजे ते कुठपर्यंत पोहोचतात, अगदी आपण जे म्हणतो ना की रुरल एरिया म्हणजे अगदी आतल्या आतला भाग जो असेल तिथपर्यंत हे एनजीओ काय करतं की जे काही तुमचं फूड मटेरियल असेल किंवा अदर जे प्रोडक्ट असतील ते प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. यामध्ये कंपनीज मे जॉईन हँड्स विथ देम टू म्युच्युअल बेनिफिट. कंपनीज काय करतात, या एनजीओ ला जॉईन करतात अँड एनजीओ अंडरटेकिंग डिस्ट्रीब्युशन कंपनीज रिअलाइज बेनिफिट्स अक्रूइंग फ्रॉम इन्फ्रास्ट्रक्चर अँड ग्रास रूट लेवल नेटवर्किंग. एनजीओचं जे नेटवर्क आहे ते खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे. मी तुम्हाला सांगितलं ना अगदी डीप विलेज मध्ये जाऊन ते काय करतात, प्रत्येक एका कस्टमरला कसं ते प्रोडक्ट अवेलेबल करून देता येईल याचा विचार केला जातो. त्यामुळे कंपनी काय करते की यांच्या बरोबर जॉईन करते आणि त्यांच्या थ्रू तुमचे प्रोडक्ट्स किंवा ज्या सर्व्हिसेस आहेत त्या रुरल मार्केट पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ही एनजीओ ज्या आहेत यामध्ये सांगितले सच असोसिएशन विथ कंपनीज कुड येल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर लोकल रेसिडेंट्स, म्हणजे एनजीओ मध्ये काम करणारे दुसरे तिसरे कोणी नसून लोकल पर्सन्स असतात, तिथे राहणारे लोक असतात, त्यामुळे त्यांना एम्प्लॉयमेंट अवेलेबल होतो ह्या डिस्ट्रीब्युशन चॅनल्सच्या मुळे. आणखी खूप दिलेले आहेत आपण, मिनिमम 7 बघणार आहोत डिस्ट्रीब्युशन चॅनल वेअर फूड सेल्समन सिंडिकेटेड डिस्ट्रीब्युशन डायरेक्ट टू होम सेलिंग. तुम्हाला अगदी एक्स्ट्रा स्टडी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कुठले प्रॉब्लेम्स येतात आता हा पार्ट ऍक्च्युली आपल्याला नाही, पण इन जनरल तुम्हाला माहिती असावं म्हणून मी तुम्हाला ओव्हरऑल सांगणार आहे की यामध्ये कुठले प्रॉब्लेम्स येतात डिस्ट्रीब्युशनसाठी. तर अन इकॉनॉमिकल सर्व्हिसिंग, म्हणजे आता जसं की डायरेक्ट डिलिव्हरी ऑफ गुड्स टू इवन द टॉप 1% ऑफ विलेजेस कॉस्ट ट्वाइस एज मच एज सर्व्हिसिंग अर्बन मार्केट्स. देअरफॉर इन द इनिशियल स्टेज इट मे बी बेटर टू कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन द लार्जर विलेजेस. म्हणजे तुम्हाला जर जास्त पॉप्युलेशनला काय करायचं असेल, एकमताने तिथे सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल. अनइकॉनॉमिकल म्हणजे काय की सगळ्यांच्या एकमताने, आता इथे तुमची जी काही डेन्सिटी आहे पॉप्युलेशनची ती लो असणार आहे, आलं लक्षात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला जर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या असतील तर तुमच्या प्रोडक्टची डायरेक्ट डिलिव्हरी करायची असेल तर काय करतात ते कॉन्सन्ट्रेट काय करतात की जे बिग विलेजेस आहेत लार्जर विलेजेस आहेत टाउन्स आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचा तुमचे प्रोडक्ट डिस्ट्रीब्युट करण्याचा प्रयत्न करतात. त्याचं कारण त्यामध्ये त्यांनी दिलं की ऍग्रिकल्चरल बेस जिथे आहे, ऍग्रिकल्चरल असं एन्व्हायरमेंट जिथे आहे तिथे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ओके, मल्टिपल टायर्स अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स. आता इथं मल्टिपल टायर्स म्हणजे काय की वेगवेगळ्या ऑक्युपेशन असणारे पर्सन्स ह्या विलेजेस मध्ये आढळतात आणि मग तिथे तुम्हाला प्रोडक्ट डिस्ट्रीब्युट करणं कसं आहे खूप हार्ड जातं किंवा फाइंड करणं. आता जसं डीलर्स पण सॉरी ऍट द मिनिमम द रुरल डिस्ट्रीब्युशन चेन नीड्स द विलेज लेवल शॉपकीपर अँड मंडी लेवल डिस्ट्रीब्युटेड अँड होलसेलर इन द टाउन. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे चॅनल्स तिथे आहे, मंडी लेवलचा डिस्ट्रीब्युटर आहे, मंडी भरते, त्यानंतर होलसेलर्स आहेत, शॉपकीपर्स आहेत. मग अशा केसमध्ये मॅन्युफॅक्चरर्स काय करतात की ऑन द टॉप ऑफ देम आर द मॅन्युफॅक्चरर्स ओन ब्रांच ऑफिस ऑपरेशन. Such multiple tires and scattered outfit push up cost and make a channel management a major problem. आपल्याला काय प्रॉब्लेम येतो तिथे डिस्ट्रीब्युट करताना, तर ऍडमिनिस्ट्रेशन करता येत नाही प्रॉपर. मल्टिपल टायर्स म्हणजे वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर्स तिथे असल्यामुळे आपण एक्झॅक्टली कोणत्या डिस्ट्रीब्युटरला चूज करायचा आणि कसा तो प्रोडक्ट डिस्ट्रीब्युट करायचा हे मॅनेजमेंट करणं खूप हार्ड जातं. नॉन अवेलेबिलिटी ऑफ डीलर्स, डीलर्स तिथे अवेलेबल होत नाही कारण की तो जो एरिया आहे तो कसा आहे की रुरल एरिया असल्यामुळे तिथे स्कॅटर्ड पॉप्युलेशन आहे आणि त्यामुळे ते करणं पॉसिबल होत नाही. पुअर व्हायबिलिटी ऑफ रिटेल आउटलेट्स. आता यामध्ये काय केलं जातं की
रिटेलर्स जे आहेत, रिटेल आउटलेट्स जे आहेत, त्यामध्ये ते टिकून राहत नाहीत. म्हणजे काय, पुअर व्हायबिलिटी आहे त्यांच्यामध्ये. रुरल मार्केट सफर फ्रॉम पुअर व्हायबिलिटी. फॅमिलियर पॅराडॉक्स इन अ रुरल डिस्ट्रीब्युशन इज दॅट द मॅन्युफॅक्चरर इनकर्स ऍडिशनल एक्सपेन्सेस ऑन डिस्ट्रीब्युशन. मॅन्युफॅक्चररला काय होतं की एक्सपेन्सेस खूप जास्त येतात डिस्ट्रीब्युशनसाठी. स्टील द रिटेल आउटलेट्स फाइंड दॅट द बिझनेस इज नॉट अ रिम्युनरेटिव्ह अँड द स्कॅटर्ड नेचर ऑफ द मार्केट अँड मल्टिप्लिसिटी ऑफ टायर्स इन द चेन यूज ऑफ द ऍडिशनल फंड्स द मॅन्युफॅक्चर इज प्रिपेअर पार्ट वे. म्हणजे काय की रिटेल आउटलेट्स टिकून का राहत नाही, कारण की त्याचं रिझन त्यांनी इथं दिलंय की डीलर्स अवेलेबल होत नाहीत आणि मल्टिपल टायर्स आहेत, म्हणजे वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, त्यामुळे कोणी एक जण इथे असा फिक्स राहणार नाही, त्यामुळे मॅन्युफॅक्चरर्सचे एक्सपेन्सेस वाढतात डिस्ट्रीब्युशन साठीचे. ओके, सो हा एक प्रॉब्लेम आहे तिथे डिस्ट्रीब्युट करताना प्रोडक्ट्स. इनएडिक्युएट बँक फॅसिलिटीज. आता बँक फॅसिलिटीज पण कशा आहेत की इथे ऍडिक्युएट नाही, त्यामुळे डिस्ट्रीब्युट करताना तुम्हाला प्रोडक्ट खूप प्रॉब्लेम्स येतात. रुरल आउटलेट्स नीड बँकिंग सपोर्ट फॉर इम्पॉर्टंट पर्पजेस लाईक. आता इथे रुरल आउटलेट्सला बँकिंग सपोर्ट असणं गरजेचं आहे, ते कशासाठी, टू फॅसिलिटेट रेमिटन्स टू प्रिन्सिपल्स अँड टू गेट फास्ट रिप्लेनिशमेंट ऑफ स्टॉक्स. म्हणजे कुठलाही स्टॉक तुम्हाला जेव्हा प्रोव्हाइड करायचं, एखादं प्रोडक्ट पाठवायचं असेल, तेव्हा तुम्हाला ह्या बँक फॅसिलिटीज असणं खूप गरजेचं आहे. फॅसिलिटेट क्रेडिट फ्रॉम बँक्स. बँक क्रेडिट्स जे काही प्रोव्हाइड केले जातात ते सुद्धा देण्यासाठी इथे ही सर्व्हिस असणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला तिथे डिस्ट्रीब्युट करता येत नाही. इनएडिक्युएट क्रेडिट फॅसिलिटीज ऑल्सो. म्हणजे अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम्स आहेत. हा पॉईंट तुम्ही नोट्समध्ये नाही काढलात तरी सुद्धा चालेल, हा पण जनरल ओव्हरव्ह्यू म्हणून पाहिला. आता डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजीज हा सुद्धा पार्ट तुम्हाला ऍज पर सिलेबस नाही, मॉडेल आहे पुढचा जो पार्ट आहे, तरी सुद्धा आपण तो घेणार आहोत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नोट्स पण प्रिपेअर करू शकता एक्स्ट्रा नॉलेज म्हणून. तर आता डिस्ट्रीब्युशन करताना युजिंग ओन डिलिव्हरी व्हॅन्स, स्वतःच्या काही व्हॅन्स वापरल्या जातात, डिलिव्हरी व्हॅन्स, ज्याच्या थ्रू ते प्रोडक्ट्स काय केले जातात, सेंड केले जातात फायनल कस्टमर पर्यंत. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो तुमचा कस्टमरशी अँड देअर बाय फॅसिलिटेट सेल्स प्रमोशन. सेल्स प्रमोशन्स दिले जातात. म्हणजे एक्झॅक्टली इथे काय करतात त्या डिलिव्हरी व्हॅन्स, की ते प्रोडक्ट डिस्ट्रीब्युट करताना त्याचं सेल्स प्रमोशन पण केलं जातं, म्हणजे ऍडव्हर्टायझिंग पण केली जाते त्यांच्या थ्रू. ओके, अॅन्युअल मेलाज, म्हणजे वर्षातून एकदा भरणारा जो मेळा आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, पीपल विजिट देम टू मेक अ सेव्हरल परचेसेस. जेव्हा पीपल तिथे जातात, कस्टमर तुमचा तिथे जातो, तेव्हा 100% काही ना काही परचेसिंग तिथे होतं. सो ऑल्सो एव्हरी रिजन कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल विलेजेस इज जनरली सर्व बाय वन सॅटेलाइट टाउन टर्म ऍज अ मंडीज अँड ऍग्री मार्केट्स वेअर पीपल प्रेफर टू गो टू बाय their commodities. Okay, आता पेंटिंग्स आहे, हा सुद्धा ही सुद्धा एक डिस्ट्रीब्युशनची स्ट्रॅटेजी आहे. पिक्चर इज वर्थ 1000 words. एखादं पिक्चर पाहिलं तर त्याच्यावरून आपल्याला भरपूर चांगलं मार्केटिंग करता येतं, कारण बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतात. ज्या काही गोष्टी आपण वर्बली कम्युनिकेट करून होणार नाहीयेत, त्या तुम्हाला विदाउट वर्ड्स एखादं पिक्चर दाखवून, एखादं पेंटिंग दाखवून तो मेसेज तुमचा सिम्पल आणि ज्याला आपण म्हणतो क्लीन अशा पद्धतीने कस्टमर पर्यंत पोहोचतो. सो रुरल पीपल लाईक द साईट ऑफ ब्राईट कलर्स. कोक, पेप्सी, टाटा ट्रेडर्स ऍडव्हर्टाइज देअर प्रोडक्ट्स थ्रू पेंटिंग. म्हणजे कुठल्या कुठल्या प्रोडक्ट्सचं ऍडव्हर्टायझिंग हे पेंटिंगच्या थ्रू केलं जातं. ही एक डिस्ट्रीब्युशनची स्ट्रॅटेजी आहे, की कशा पद्धतीने कस्टमरला अट्रॅक्ट तुम्ही करणार आहात, अवेअरनेस कसा आणणार आहात, मग त्यांच्या लाईक्स काय आहेत, रुरल पीपल्स कुठले कलर्स लाईक करतात, आणि त्या कलर्सची ऍडव्हर्टाईज तुम्ही जर केली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचते. ओके, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कसं आहे. आता की पॉइंट्स कंपनी शुड फोकस ऑन विन डिझायनिंग देअर रुरल डिस्ट्रीब्युशन नेटवर्क इन इमर्जिंग मार्केट आर एज फॉलोज. आता हे नेटवर्क कसं स्टडी केलं जातं, कंपनी शुड चूज द डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मॉडेल दॅट इज अप्रोप्रिएट फॉर द प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. म्हणजे डिस्ट्रीब्युट करताना एक मॉडेल तयार करा. जसं की आपण डिझायनिंग करतो की नाही, डिझायनिंग मध्ये एक स्ट्रक्चर असतं, एक काही गोष्टी असतात, रिसोर्सेस जे अलोकेट केलेले आहेत त्याचा प्रॉपर सिक्वेन्स लावला जातो. सेम ऍज इट इज इथे एक मॉडेल तयार केलं जाईल. तुमचे जे रिसोर्सेस आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही ते डिस्ट्रीब्युट करणार आहात प्रोडक्ट्स, तर त्याचा मॉडेल अप्रोप्रिएट मॉडेल कुठला आहे ते मॉडेल तुम्ही चूज करा आणि त्याच्या थ्रू सेलिंग करा. व्हाइल कंटिन्यूइंग टू मीट द कस्टमर नीड्स द कंपनी शुड ऍग्रीगेट कंझ्युमर डिमांड इन टू सेंट्रल लोकेशन ऍज मच ऍज पॉसिबल इन ऑर्डर टू डिक्रीज इन्व्हेंटरी अँड ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. म्हणजे इथे तुम्हाला कस्टमर नीड्स काय आहेत त्या कम्प्लीट झाल्या पाहिजे, आणि जशी डिमांड आहे
की तो त्या लोकेशन मधून त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे कि ऍज पर ऍज पॉसिबल इन ऑर्डर टू डिक्रीज इन्व्हेंटरी अँड ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. म्हणजे तुम्हाला इन्व्हेंटरीचा जो काही स्टॉक हे आहे त्या स्टोरिंग जे केलं जातं ते कमी करायचं आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट सुद्धा काय करायची आहे कमी करायची आहे. म्हणजे तुम्हाला इथे कंपनी शुड ऍग्रिगेट कन्झ्युमर डिमांड. ज्या पद्धतीने डिमांड येईल त्याच पद्धतीने प्रोडक्ट सप्लाय करायचे, तिथे इन्व्हेंटरी मध्ये ठेवण्याची गरज पडत नाही. कंपनी शुड कन्सिडर टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ रुरल एंटरप्रेन्युअर्स टू फॅसिलिटेट. ओके, म्हणजे आता इथे रुरल एंटरप्रेन्युअर्स जे आहेत त्यांना काय केलं जातं की त्यांना कशा पद्धतीने ऍडव्हान्टेज मिळतील आपली जी काही सर्व्हिस आहे प्रोडक्ट्स आहे ते सेल केल्यानंतर त्याचा विचार इथे केला जातो. तर लॉजिस्टिक हा जो पार्ट आहे हा सुद्धा एक डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी आहे असं म्हटलंय. त्याचं रिझन तुम्हाला इथे लक्षात येईल बघा. टू द कंपनी विल ऑल्सो बी अंडर प्रेशर टू कीप इट्स कॉस्ट लो इन ऑर्डर टू फॅसिलिटेट द लो प्राइसेस दॅट रुरल कस्टमर नीड. रुरल कस्टमर्स नक्की कुठले प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस प्रेफर करतात तर त्यांना लो प्राइसेस प्रोडक्ट असणारे प्रोडक्ट्स जे आहेत ते काय करतात प्रेफरन्स देतात त्याला. मग कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी काय ते की तुम्ही कमीत कमी कॉस्ट यूज करून, म्हणजे कंपनीवर तो एक प्रेशर असणार आहे की कमी कॉस्ट असेल तर तुम्हाला कमी प्राइसला प्रोडक्ट सेल करणं काय असेल की अफोर्डेबल असेल. मग त्या पद्धतीने ते काय करतात अंडर प्रेशर त्या गोष्टीचा विचार करतात. अनदर ऑप्शन द एंटरिंग कंपनी कुड कन्सिडर इज बिल्डिंग अ डिस्ट्रीब्युशन सिस्टम बाय हायरिंग एक्झिस्टिंग डिस्ट्रीब्युटर्स अँड लॉजिस्टिक कंपनीज लाईक अ पिगी बँकिंग मॉडेल. लॉजिस्टिक कंपनीज काय करतात दुसरी स्ट्रॅटेजी त्यामध्ये वापरतात डिस्ट्रीब्युशनची की जे बाकीचे बाहेरच्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या प्रोडक्ट सोबत सेल करण्याचं काम करतात आणि त्यासाठी एक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम तयार केली जाते आणि त्या पद्धतीने ते काय करतात सेलिंग करतात. अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी आहे पिगी बँकिंग. ओके, लाया वे स्ट्रॅटेजी काय सांगते की पर कंपनी सिकिंग टू सेल रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह गुड्स इन रुरल इमर्जिंग मार्केट्स ऑफरिंग लाया वे प्रोग्राम्स इज बिंग रिकॉग्नाइज ऍज अ सक्सेसफुल स्ट्रॅटेजी टू फॅसिलिटेट सेल्स इन अ लाया वे प्रोग्राम द कस्टमर कमिट्स टू वॉन्टिंग टू परचेस अन ॲटम. म्हणजे काय की ह्या प्रोग्राम्सच्या थ्रू कशा पद्धतीने परचेसिंग होतं की कस्टमर काय करतात की लायावे प्रोग्राम्सच्या थ्रू परचेसिंग करतात अँड देन पेज फॉर द ॲटम ओव्हर टाइम इन स्मॉल इन्स्टॉलमेंट. म्हणजे छोट्या छोट्या पद्धतीच्या इन्स्टॉलमेंट वर ते काय करतात एखादा प्रोडक्ट परचेस करतात अँड द टोटल परचेस प्राइस ऑफ द ॲटम हॅज बीन पेड. म्हणजे पूर्ण तुम्ही पेड केली त्या प्रोडक्टची प्राइस की मग तुम्हाला तो प्रोडक्ट मिळतो. इन दिस वे द कंपनी फॉर्म्स अ पेमेंट रिलेशनशिप विथ द कस्टमर विदाऊट ऍक्च्युअली एक्सटेंडिंग क्रेडिट टू द कस्टमर. म्हणजे ऍक्च्युअली इथे तुम्हाला क्रेडिट दिलेला नसतो, तुम्ही अगोदर त्याची अमाऊंट पेड करता आणि नंतर तो प्रोडक्ट तुमच्या ताब्यात दिला जातो. सो इथे एक तुमची पेमेंट रिलेशनशिप कंपनी तुमच्या सोबत तयार करते. दॅट इज द लायावे स्ट्रॅटेजी डिस्ट्रीब्युशनची स्ट्रॅटेजी. फॉर दिस रिझन लायावे मे बी अ गुड अफोर्डेबिलिटी ऑप्शन फॉर न्यू कंपनीज. ओके, नवीन ज्या कंपनीज आहेत ज्यांचा फायनान्स बेस तेवढा स्ट्रॉंग नाही ते त्या कस्टमरला क्रेडिट प्रोव्हाइड करू शकत नाही तर ते अशा केसमध्ये काय करतात ही लायावे स्ट्रॅटेजी अप्लाय करतात. मायक्रो फायनान्सिंग मध्ये काय केलं जातं बघा. अनदर मेथड दॅट कंपनीज हॅव फाउंड टू वर्क वेल इन रेड्युसिंग द प्रोबॅबिलिटी ऑफ डिफॉल्ट अमंग बॉटम ऑफ पिरामिड्स कंझ्युमर्स इज द कन्सेप्ट ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप SHG. सेल्फ हेल्प ग्रुप का शॉर्ट फॉर्म क्या है SHG. तो ये जो सेल्फ हेल्प ग्रुप है वेर इनिशियली मेड पॉप्युलर बाय ग्रामीण बँक्स मायक्रो फायनान्सिंग प्रोग्राम इन बांगलादेश. बांगलादेशमध्ये ही कन्सेप्ट पुढे आलेली सेल्फ हेल्प ग्रुपची. तर डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी ते कसे वापरतात ऍज अ वे टू हेल्प पुअर कन्झ्युमर्स. त्यामध्ये जनरली पुअर कन्झ्युमर्स मध्ये वुमेन्सचा विचार केला जातो. सेव्ह मनी अँड ऑब्टेन क्रेडिट फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ते काय करतात सेव्हिंग करतात त्या वुमन्स आणि क्रेडिट मिळवतात फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं. मग आता हे SHG मॉडेल काय आहे. इंडिव्हिज्युअल वुमन इन द ग्रुप टेक आउट स्मॉल लोन्स. आता एक ग्रुप असतो वुमन्सचा की ज्या पुअर आहेत
मग त्यांच्या ग्रुप मधून तुम्ही सपोज एखाद्या वुमन ने काय केलं, लोन फॅसिलिटी घेतली अँड द एंटायर ग्रुप इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग शुअर द लोन इज पेड बॅक ऑन टाइम, म्हणजे बाकीचा पूर्ण ग्रुप त्या गोष्टीला रिस्पॉन्सिबल आहे की त्या वुमनने ते लोन काय करायचं त्याची परतफेड करणं गरजेचं आहे. मग जर त्या वुमन कडून ती बाय डिफॉल्ट लोन परतफेड होत नसेल तर बाकी ऑल ग्रुपला ही एसएचजी सेल्फ हेल्प ग्रुप काय करतो, पेनलाइज करतो. बरोबर, त्यामध्ये त्यांना पेनल्टी भरावी लागते बिकॉज ऑफ द क्लोज सोशल कॉन्टॅक्ट ऑफ द वुमन अँड द रिझल्टिंग पीअर प्रेशर टू बी रिस्पॉन्सिबल विथ मनी अँड पे बॅक लोन्स ऑन टाइम. म्हणजे इन टाइम तुम्हाला ते लोन परतफेड करायची असते. हे सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत इट हॅव प्रूव्हन टू बी सक्सेसफुल मॉडेल फॉर लेंडिंग मनी टू द रुरल पुअर. म्हणजे अशा पद्धतीने ही एक डिस्ट्रीब्युशनची स्ट्रॅटेजी आहे, एखादा प्रोडक्ट कसा तुम्ही डिस्ट्रीब्युट करताय. यामध्ये डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मॉडेल आहे हा पार्ट तुम्हाला असणार आहे ऍज पर सिलेबस. हब अँड स्पोक मॉडेल आपण त्याचे डायग्राम बघू शकता. इथे हब म्हणजे काय की मेन सेंटर मिडलला असणार आहे ते आणि त्याच्या थ्रू तुम्ही काय करताय की हे डिस्ट्रीब्युट केले जातात प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस. आता यामध्ये आपण बघूया वन बाय वन हब अँड स्पोक मॉडेल मध्ये काय दिलंय. कंझ्युमर्स ऑफ एफएमसीजी प्रोडक्ट्स एक्सपेक्ट फास्ट रिस्पॉन्स टाइम. आता एफएमसीजी म्हणजे फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स जे आहे त्याचा रिस्पॉन्स कसा आहे की फास्ट येतो, कारण की तुम्ही एखादं क्विक ऍडव्हर्टाइज केले की लगेच तुम्हाला कस्टमर रिस्पॉन्स देतो म्हणजे परचेसिंग केलं जातं. आता हे कशामुळे होतं, कारण ते लो एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स आहेत. व्हेन अ कंझ्युमर डिसाइड्स टू आयदर ईट अ स्निकर्स बार और वॉश देअर लॉन्ड्री विथ निर्मा डिटर्जंट कंझ्युमर एक्सपेक्ट्स देअर डिझायर प्रोडक्ट टू बी अवेलेबल इमिजिएटली फॉर परचेस. दिस मीन्स दॅट कंपनी एंटरिंग इन टू रुरल इमर्जिंग मार्केट विथ अन एफ एम सी जी प्रोडक्ट नीड्स टू मेक द प्रोडक्ट अवेलेबल ऍट अ लोकल विलेज लेवल अँड while stocking FMCG product in widely dispersed villages will dry up inventory cost. Distribution network that carry local inventories. आता यामध्ये हब अँड स्पोक मॉडेल मध्ये काय केलं जातं की हे जे एफएमसीजी चे प्रोडक्ट आहे त्याला रिस्पॉन्स जेवढा फास्ट मिळतो तर लोकल विलेज मध्ये कशा पद्धतीने ते अवेलेबल केले जातात त्यासाठी एक नेटवर्क आहे डिस्ट्रीब्युशनचं. मग त्यासाठी इन्व्हेंटरीज आहेत, काही लोकल इन्व्हेंटरीज, त्यामध्ये काय केलं जातं दॅट इन्व्हेंटरीज आर सुटेबल फॉर प्रोडक्ट्स विथ हाय डिमांड. म्हणजे त्या इन्व्हेंटरीमध्ये स्टॉक कुठला अवेलेबल केला जातो की ज्या प्रोडक्ट्सची डिमांड जेवढी जास्त हाय असेल कस्टमरची ते प्रोडक्ट्स काय केले जातात इन्व्हेंटरीमध्ये स्टोअर करून ठेवले जातात. एस्पेशली ट्रान्सपोर्टेशन इज अ लार्ज फ्रॅक्शन ऑफ टोटल कॉस्ट. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जर इन्क्रीज होत असेल तर तिथे तुम्ही काय करता इन्व्हेंटरी मेंटेन करता आणि त्या इन्व्हेंटरीच्या थ्रू तुम्ही काय करता त्या प्रोडक्टचा सप्लाय करता किंवा डिस्ट्रीब्युट करता ते प्रोडक्ट. मग इथे ही इन्व्हेंटरी कॉस्ट कशी होते, हाय होते बट अ लोअर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही ते स्टोरिंग केल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला रेग्युलर करावं लागत नाही, ती कॉस्ट डिक्रीज होते आणि इन्व्हेंटरीची कॉस्ट काय होते हायर होते अँड प्रोव्हाइड अ फास्टर रिस्पॉन्स टाइम. सम कंपनीज टू इंडिड चूज टू स्टॉक मेनी स्मॉल विलेज शॉप्स विथ देअर प्रोडक्ट. म्हणजे स्टॉक्स कसा केला जातो हब लेवलला, हब अँड स्पोक मॉडेल याला म्हणतात. इथे इन्व्हेंटरी स्टॉक अवेलेबल केला जातो ज्या प्रोडक्ट्सला जास्त हायर डिमांड आहे तिथे स्टोअर करून ठेवले जातात. लक्षात आलं, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आता हा जो पार्ट आहे, फॉर इन्स्टन्स हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड क्लेम्स दॅट इट्स ब्रँडेड प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन 6.3 मिलियन रिटेल आउटलेट्स इन इंडिया. आता ही एचयूएल जे आहे ब्रँडेड प्रोडक्ट्स किती अवेलेबल आहेत रिटेल आउटलेट्स मध्ये, म्हणजे इंडियामध्ये ऍक्च्युअली त्याचं प्रमाण किती आहे, तर एचयूएल कॉम्पिटिटर निर्मा क्लेम्स दॅट इट प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन 2 मिलियन रिटेल आउटलेट्स. यांचे जे प्रोडक्ट्स आहेत निर्माचे जे प्रोडक्ट्स आहेत ते 2 मिलियन रिटेल आउटलेट्सला अवेलेबल होतात. एचयूएल अँड निर्मा हाउएव्हर हॅव व्हेरी स्ट्रॉंग ब्रँड नेम्स इन इंडिया अँड सेल प्रोडक्ट्स लाईक शॅम्पू सॅचेट्स दॅट कॉस्ट 1 or 2 rupees अँड दॅट हॅव हाय अँड कॉन्स्टंट डिमांड. ज्या प्रोडक्टची प्राइस 1 किंवा 2 रुपये असेल त्याची हाय डिमांड असणार आहे. सो फॉर अ कंपनी एंटरिंग अ रुरल इमर्जिंग मार्केट हूज एफ एम सी जी प्रोडक्ट विल लाइकली हॅव लेस इमिजिएट डिमांड. एफ एम सी जी ची जी काही रिक्वायरमेंट आहे प्रोडक्ट साठीची जी काही डिमांड आहे
रूरल इमर्जिंग मार्केट मध्ये कशा पद्धतीने लेस इमिजिएट डिमांड युजिंग अ हब अँड स्पोक मॉडेल इज रिकमेंडेड टू सप्लाय व्हिलेजेस. जे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे किती प्रोडक्ट्स इंडिया मध्ये आहेत रिटेल आउटलेट्स मध्ये अवेलेबल आणि हब अँड स्पोक मॉडेल इथे कसं युज केलं जातं किंवा व्हिलेजला कशा पद्धतीने प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युट केले जातात हे एक इन जनरल तुम्हाला शॉर्ट की मध्ये सांगितलेलं आहे. कोलगेट हा जो पार्ट आहे कोलगेट टूक दिस अप्रोच वाईल डिटरमाइनिंग हाऊ टू बेस्ट रीच स्मॉल व्हिलेज इन रुरल इंडिया विथ इट्स ओरल केअर प्रोडक्ट्स. आता कोलगेटचे जे प्रोडक्ट्स आहेत ओरल केअर प्रोडक्ट्स ते कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युट करतात. कंपनी हॅड एक्सपेरिमेंटेड विथ स्टॉकिंग रिटेलर्स इन व्हेरी स्मॉल व्हिलेजेस. जे अगदी लहानातल्या लहान खेड्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट सापडतात. बट फॉर दॅट इट्स ट्रॅडिशनल सेल्स फोर्स ड्रायव्हन मॉडेल वॉज नॉट इकॉनॉमिकली फिजिबल इन जिओग्राफिकली डिस्पर्स व्हिलेजेस विथ लो लेवल ऑफ डिमांड. अगदी खूप कमी डिमांड जिथे आहे जिथे डिस्पर्स असा कस्टमर व्हिलेजेस आहे म्हणजे स्कॅटर्ड एरिया आहे तिथे अशा जिओग्राफिकल एरियामध्ये शक्य होत नाही तुम्हाला ते प्रोडक्ट्स काय करणं डिस्ट्रीब्युट करणं. सो कोलगेट डिसाइडेड टू हायर लोकल एंटरप्रेन्युअरियल यूथ टू डिस्ट्रीब्युट इट्स प्रोडक्ट्स इन व्हिलेजेस अँड ऍट वीकली मार्केट्स कॉल हर्ट्स. जे बाजारात विकण्यासाठी ते काय केले जातात मग अवेलेबल केले जातात वीकली. जसं की तिथला जो काही लोकल एंटरप्रेन्युअर आहे तो अवेलेबल केला जातो आणि त्याच्या थ्रू वीकली हर्ट्स किंवा मार्केट्स मध्ये तो सेल केला जातो जिथे स्कॅटर्ड एरिया किंवा स्कॅटर्ड पॉप्युलेशन असेल तिथे. आता इथे कोका कोला आहे. कोका कोला हॅज सक्सेसफुली एम्प्लॉइड द हब अँड स्पोक मॉडेल इन मल्टिपल रुरल इमर्जिंग मार्केट्स अँड इन इंडिया लोकल एंटरप्रेन्युअर्स सेल कोका कोला युजिंग ऑल रिक्षास अँड हँड कार्ड्स टू इवन कॅमल कार्ड्स इन राजस्थान अँड मूल्स इन हिली एरियाज टू ट्रान्सपोर्ट इट्स प्रोडक्ट फ्रॉम द नियरेस्ट हब. हब म्हणजे काय की जे एक मेन त्यांचं सेंटर आहे बरोबर. इंडियामध्ये काय केलं जातं की जे लोकल एंटरप्रेन्युअर्स आहेत कोका कोला जे सेल करतात किंवा ट्रान्सपोर्ट करतात मग ते काय करतात की ट्रक्सच्या थ्रू रिक्षा ऑटो रिक्षाज आहेत सायकल रिक्षा आहेत हँड कार्ड्स आहेत किंवा जे राजस्थानमध्ये कॅमल कार्ड्सचा वापर केला जातो तर हिली एरियामध्ये पण ते पाठवले जातात. तर जे काही नियर बाय तुमचं लोकेशन आहे हब आहे किंवा सेंटर आहे तिथून ते प्रोडक्ट डिस्ट्रीब्युट केले जातात या ट्रान्सपोर्टिंग सिस्टीमच्या थ्रू म्हणजे रिक्षाच्या थ्रू किंवा कार्ड्सच्या थ्रू हँड कार्ड्सच्या थ्रू. आलं लक्षात कोका कोलाचे प्रोडक्ट तरी आपल्याकडे त्या पद्धतीने सेल केले जातात. हब अँड स्पोक मॉडेल फॉर एफ एम सी जी प्रोडक्ट वर्क्स वेल बिकॉज इट ऍड्रेसेस द इन्व्हेंटरी कॉस्ट अँड ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज that are associated with distributing products in rural emerging markets while also providing for good product availability at the small village level. जे FMCG चे प्रोडक्ट जे आहेत ते या हब अँड स्पोक मॉडेलच्या थ्रू म्हणजे मेन सेंटरच्या थ्रू काय केले जातात की डिस्ट्रीब्युट प्रॉपर केले जातात बिकॉज इट ऍड्रेसेस द इन्व्हेंटरी कॉस्ट. इन्व्हेंटरी कॉस्ट इथे इन्क्रीज होते आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट डिक्रीज होते. लक्षात आलं. ऍग्रिगेट डिमांड मॉडेल. आता आपण इथे डिमांड कशी आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ओव्हरऑल आपली डिमांड किती आहे कोणाशी काढायची संख्या जर म्हटलं तर डिमांड कशी शोधली जाते तर एफ एम सी जी चे जे प्रोडक्ट आहेत ते कंझ्युमर ड्युरेबल्स आहेत म्हणजे ते टिकणारे आहेत बरोबर ना. दिस कंपनीज डिस्ट्रीब्युट टीव्हीज अँड फॅन्स टू रिटेलर्स इन व्हिलेज इन ऑर्डर टू गिव्ह द प्रोडक्ट क्लोज टू द कस्टमर अँड फॅसिलिटेट टू सेल. जे इथे टीव्ही सारखे प्रोडक्ट्स आहेत फॅन सारखे प्रोडक्ट्स आहेत कंपनी काय करते डिस्ट्रीब्युट करते रिटेलर्सच्या थ्रू. आता कंपनी सेलिंग ड्युरेबल्स इन व्हिलेजेस हॅव जनरली फेल्ड. फार टिकाऊ असे प्रोडक्ट तिथे सेल केले जात नाही त्यामध्ये कंपनीला सक्सेस मिळत नाही असं ते म्हणतात. त्याचं रिझन काय आहे इन ऍडिशन टू द मीटिंग द कंझ्युमर नीड्स फॉर व्हरायटी अँड व्हॅल्यू कंपनी शुड सेल कंझ्युमर ड्युरेबल्स इन लार्ज टाउन्स. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये कंपनी काय करू शकते कंझ्युमर ड्युरेबल सेल करू शकते कारण ते एक्सपेन्सिव्ह असतात. एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स हे शहरी एरियामध्येच काय केले जातात सिटी एरियामध्ये तिथे त्यांचं डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क असेल कंपनीचं आणि त्या पद्धतीने ते सेल केले जातात डिस्ट्रीब्युट केले जातात. सो कंझ्युमर ड्युरेबल्स हॅव लोअर अँड मोर
वैरिड डिमांड एंड एफएमसीजी प्रोडक्ट म्हणजे जे ड्युरेबल्स आहेत ते कसे आहेत की त्याची डिमांड रेग्युलर नाही आहे, ते वर्षभरातून. आता आपल्याला सपोज रेफ्रिजरेटर सारखे प्रोडक्ट्स आहेत, ठीक आहे, आपण रोज परचेस करत नाही ना, एफएमसीजीच्या प्रोडक्टची डिमांड हाय असणार आहे. पण कंझ्युमर ड्युरेबल्स हे फक्त सिटी एरियामध्ये ज्या त्याची डिमांड जास्त असेल. इन ऑर्डर टू हँडल द हायर व्हेरिएशन इन कंझ्युमर ड्युरेबल सेल्स बट ऑल्सो मीट द कस्टमर एक्सपेक्टेशन ऑफ बीइंग एबल टू सी अँड ट्रायल द प्रोडक्ट डिमांड फ्रॉम अ लार्जर पॉप्युलेशन ऑफ कस्टमर शुड बी एग्रीगेटेड इन टू अ सेंट्रल परचेसिंग लोकेशन. म्हणजे सेंट्रल परचेसिंग लोकेशनलाच तुम्ही ते प्रोडक्ट्स का अवेलेबल करता, त्याचं कारण सांगितलंय की जास्तीत जास्त डिमांड ही कुठून असते की ज्यामध्ये जिथे जास्त पॉप्युलेशन आहे. कंझ्युमर ड्युरेबल सारखे जे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स आहेत, तर टाउन किंवा सिटीज हा एरिया जो आहे, तर तिथले जे काही कस्टमर्स आहेत ते एकमताने कुठून परचेसिंग करतात, त्या सेंटरवरून, की जिथे तुम्हाला एका वेळी सगळेच प्रोडक्ट्स अवेलेबल होतील अशा सेंटरवरून ते काय करतात, परचेसिंग करतात. मग यामध्ये विकली किती प्रोडक्ट्स, आता हर्ट्सच्या थ्रू किती, म्हणजे आता बाजार असेल त्यामध्ये किती कस्टमर तुम्हाला अवेलेबल होतो, वीकली तुमचं सेलिंग किती होतं, 4000 कंझ्युमर्स ऍट अ टाइम फ्रॉम मल्टिपल नियर बाय विलेजेस, म्हणजे जवळपास एका बाजारमध्ये हटमध्ये तुम्हाला किती पॉप्युलेशनला टार्गेट करता येतात. आता 4000 कंझ्युमर्स तिथे तुम्हाला ऍट अ टाइम सापडतात. आणि मग इथे सांगितले, वन प्रॉब्लेम विथ द डिमांड अग्रिगेशन मॉडेल इज दॅट व्हाईल मेनी कंझ्युमर ड्युरेबल्स कॅन बी इझिली पिकअप बाय कस्टमर्स इन अ सेंट्रल लोकेशन, सम प्रोडक्ट्स रिक्वायर टेक्निकल इन्स्टॉलेशन ऑन साईट. And in this case, it may make a sense to have some selling locations more geographically dispersed. म्हणजे काही लोकेशन असे आहेत की तिथे तुम्हाला पोहोचणं अशक्य आहे. सो टू फॅसिलिटेट द रिस्पॉन्स टाइम दॅट कंझ्युमर एक्सपेक्ट वेन दे बाय द प्रोडक्ट, म्हणजे त्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स साठी टाइम पण द्या. तुम्ही एकदा ऍडव्हर्टाइज केलं, ऍडव्हर्टायझिंग झाल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स येईपर्यंत त्यांना मधला थोडासा वेळ द्यायचा रिस्पॉन्स टाइमसाठी, कारण की तिथला जिओग्राफिकल एरिया तसा आहे, डिस्पर्स आहे, आणि त्यामुळे तुम्हाला ते लगेच रिस्पॉन्स करतील असं नसतं, त्यामुळे त्यांना वेटिंग पिरियड थोडासा असतो. तर हे आहे तुमचं ओव्हरऑल डिमांड मॉडेल रुरल एरियाचं. ओके, आता सेल्को कंपनी जी आहे त्यामध्ये दिला, स्टार्टअप कंपनी दॅट मॅन्युफॅक्चरर्स अँड सेल्स सोलार लाईट सिस्टीम फॉर हाऊसेस. सोलार लाईट सिस्टीम जी आहे ती या कंपनीच्या थ्रू काय करतात, तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते ही सर्व्हिस. हॅज अ 25 एनर्जी सर्व्हिस सेंटर्स, म्हणजे यांचे सर्व्हिस सेंटर्स किती आहे, डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट डिफरंट डिस्ट्रिक्ट इन रुरल इंडिया. म्हणजे रुरल इंडियामध्ये ही सर्व्हिस पोहोचलेली आहे की एनर्जी सर्व्हिस सेंटर आहे त्यांचे, की ज्याच्या थ्रू सोलार लाईट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. डिस्पाइट द इन्क्रीज कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी कॉस्ट बाय वेअर हाऊसिंग प्रोडक्ट इन सच अ डिस्पर्स मॅनर, सेल्को इज अ क्लोज टू ब्रेक इव्हन. ओके, आता तुमचा सगळ्यात जवळपास लास्टचा पार्ट नाही म्हणू शकत त्याला, आणखी दोन तीन पार्ट आहेत त्यामध्ये, आपण तेही बघणार आहोत. पिगी बँक मॉडेल तर मी तुम्हाला सांगणारच आहे. आयटीसी चॉपल सागर म्हणजे काय आहे, तर यामध्ये द लास्ट इनसाइट फॉर कंपनीज एंटरिंग रुरल इमर्जिंग मार्केट्स विथ कंझ्युमर ड्युरेबल प्रोडक्ट्स इज द रिसेंट राइज ऑफ रुरल हायपर मार्ट्स इन सम कंट्रीज. म्हणजे काही कंट्रीज मध्ये हायपर मार्केट्स आहेत आणि यांचे आयटीसीचे. व्हाइल दिस लार्ज फॉर्मॅट स्टोर्स आर लोकेटेड इन रुरल एरिया, दे प्रोव्हाइड मेनी प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस अँड कॅटर टू अ लार्ज नंबर ऑफ कंझ्युमर इन द सराउंडिंग टाउन्स अँड विलेजेस. म्हणजे आता आयटीसीचं एक एक्झाम्पल दिलंय, वन एक्झाम्पल ऑफ सच आयटीसी चॉपल सागर इन इंडिया. तर चॉपल सागर कॅन ऑफन टू फाउंड ऑन मेजर रोड इन रुरल एरिया, म्हणजे मेन रोडला तुम्हाला ह्या सर्व्हिसेस अवेलेबल होतात आयटी चॉपलच्या. अँड दे सेल एव्हरीथिंग फ्रॉम क्लोदिंग टू फर्टिलायझर टू मोटरसायकल्स, म्हणजे असं पर्टिक्युलर एकच सेलिंग नाही केलं जात त्यांच्या आयटी चॉपल्सच्या थ्रू. तर काय केलं जातं की मल्टिपल प्रोडक्ट्स ते सेल करतात, म्हणजे तुमचं जे कन्झम्पशन पॅटर्न कुठलाही असेल, ऑक्युपेशन कुठलंही असेल, जे क्लोथ्स असतील, फर्टिलायझर्स असतील, मोटरसायकल्स, म्हणजे ऑटोमोबाईल पण त्यामध्ये येतं, तर हा त्यांचा एक मोठा ग्रुप असतो. त्या ग्रुपच्या थ्रू ते काय करतात, तुम्हाला ते प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युट करतात. म्हणजे हे एक मॉडेल आहे. दिस स्टोर्स आर इफेक्टिव्ह ऍट अग्रिगेटिंग रुरल कंझ्युमर डिमांड अँड कंपनीज शुड कन्सिडर सेलिंग देअर कंझ्युमर ड्युरेबल प्रोडक्ट्स इन देम. ओके,
सो नेक्स्ट आहे पिगीबॅक मॉडेल. ई चॉपर सिस्टीम कशी आहे बघा. पिगीबॅक मॉडेल काय सांगते आता यामध्ये बघूया. कंपनी एंटरिंग फॉर द फर्स्ट टाइम इनटू रुरल एरियाज ऑफ इमर्जिंग मार्केट शुड इफ पॉसिबल नॉट अटेम्प्ट टू बिल्ड अ कस्टम डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क और पीस टुगेदर अ कंप्लीट डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क फ्रॉम एक्जिस्टिंग प्राइवेट लॉजिस्टिक फर्म. इंस्टेड इन ऑर्डर टू कीप कॉस्ट लो एंड इंक्रीज द प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस द एंटरिंग कंपनी शुड एज मच एज पॉसिबल पिगीबॅक ऑन टॉप ऑफ सक्सेसफुल डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क. म्हणजे ज्यांचं नेटवर्क चांगलं आहे ज्या कंपनीचं, ज्यांच्या थ्रू काय केलं जात आहे की त्यांनी तो एरिया पूर्ण लोकल एरिया जो आहे तो कव्हर केलेला आहे. एखादी कंपनी तिला सक्सेस मिळत नाही, तिचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तेवढं स्ट्रॉंग नाही एखाद्या फर्मचं, तर मग ती काय करते की जे ज्या कंपनीला सक्सेस मिळालेलं आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रॉंग आहे त्या कंपनीच्या थ्रू तुमचे प्रोडक्ट्स काय केले जातात त्या रुरल मार्केटमध्ये सेल केले जातात. दॅट इज कॉल्ड पिगीबॅक मॉडेल. ओके. आणि याचा ऍडव्हान्टेज काय मिळतं की द रायडर चुजेस टू पिगीबॅक टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ द कॅरियर्स डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अँड लोकल नॉलेज व्हाईल द कॅरियर जॉईन्स इन द रिलेशनशिप टू ऍड द रायडर्स प्रोडक्ट ऑर सर्व्हिस टू इट्स पोर्टफोलिओ. म्हणजे तुम्हाला तिथलं लोकल नॉलेज मिळण्यासाठी हा एक पर्याय चांगला आहे. लक्षात आलं. सारा ली अँड गोदरेज. आता ही जी काही डिस्ट्रीब्युशनचं मॉडेल आहे हे कशा पद्धतीने वर्किंग मध्ये बघा रुरल एरियामध्ये. वन एक्झाम्पल ऑफ दिस इज An emerging market is the partnership between Sara Lee and Godrej in India. यांची पार्टनरशिप आहे इंडियामध्ये. सीकिंग टू एंटर द इंडिया मार्केट इन 1995 सारा ली पार्टनर विथ लोकल कॉन्ग्लोमरेट गोदरेज टू मार्केट अँड डिस्ट्रीब्यूट इट्स प्रोडक्ट. म्हणजे यांनी काय केलंय पार्टनरशिप करून 1995 मध्ये यांची पार्टनरशिप झाली आणि त्या पद्धतीने ते एकत्रितपणे काय करतायत इंडियामध्ये इंडियन मार्केट मध्ये डिस्ट्रीब्यूट करतात त्यांचे प्रोडक्ट. प्रॉक्टर अँड गॅम्बल अँड मॅरिको इंडस्ट्रीज. आता यांची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशी आहे, मॉडेल कसं आहे ते बघूया. Another example of a successful corporate piggy banking relationship is a Procter and Gamble and Indian consumer goods company Marico Industries. म्हणजे piggy banking relationship या दोघांमध्ये आहे. यांच्यामध्ये पार्टनरशिप आहे सारा ली आणि गोदरेज मध्ये आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल आणि जे काही मॅरिको इंडस्ट्रीज आहे त्यांच्यामध्ये पिगी बँकिंग हा प्रकार चालतो. यामध्ये सिकिंग टू डिस्ट्रीब्यूट डिओड्रंट डिटर्जंट अँड डायपर्स इन टू रुरल इंडिया. प्रॉक्टर अँड गॅम्बल फॉर्म अ डिस्ट्रीब्युशन अलायन्स इन 1999 विथ मॅरिको इन ऑर्डर टू कॅपिटलाइज ऑन द इंडियन कंपनी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. ओके. HUL's प्रोजेक्ट शक्ती अँड सेल्फ हेल्प ग्रुप याच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं असणार आहे की हा जो प्रोजेक्ट आहे HUL चे हिंदुस्थान युनिलिव्हर चे. अंडर दिस इनिशिएटिव्ह HUL हॅज पार्टनर विथ वुमन सेल्फ हेल्प ग्रुप SHGS. ओके. HUL काय करतात की कोणासोबत पार्टनरशिप करतात की जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत की वुमन साठी काम करतात. आपण मागच्या टॉपिक मध्ये स्टडी केलं की नाही इन रुरल विलेजेस इन इंडिया. HUL wanted to reach deep into rural India where villages have less than 2000 residents. म्हणजे जिथे 2000 पेक्षा कमी लोकसंख्या आहे तिथपर्यंत जाऊन हे HUL काय करतं काम करतं. म्हणजे त्यांचा जो प्रोजेक्ट आहे तो बिग प्रोजेक्ट आहे आणि ते अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यामध्ये विलेज मध्ये सुद्धा पोहोचण्याचं काम करतात त्यांचे प्रोडक्ट पोहोचवण्याचं. HUL स्टँडर्ड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कुड नॉट डू सो इन कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनर. ऑन द अदर हँड लोकल SHGs वेअर लुकिंग फॉर अ न्यू एंटरप्रिनरशिप अपॉर्च्युनिटीज. जे नवीन नवीन लोकांना इथे अपॉर्च्युनिटीज मिळतात सेल्फ हेल्प ग्रुपच्या थ्रू. अँड HUL डिलिव्हर्स प्रोडक्ट टू इंडिव्हिज्युअल वुमन. त्याला पण शक्ती अम्मा असं म्हणतो इन द SHGS. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे शक्ती अम्माच्या थ्रू म्हणजे वुमन्स पुअर वुमन्स जे आहेत त्यांना जे मदत केली जाते रिसिव्हिंग कॅश ऑन डिलिव्हरी अँड द वुमन एंटरप्रिनर्स देन सेल डायरेक्ट टू कंझ्युमर्स अँड स्मॉल रिटेलर्स इन देअर लोकल एरिया. वुमन एंटरप्रिन्युअर्सच्या थ्रू हे सेल्फ हेल्प ग्रुप काय करतात की ती अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतात त्यांना न्यू एंटरप्रिन्युअर्सला आणि त्यांच्या थ्रू डायरेक्ट सेलिंग केलं जातं कस्टमरला किंवा स्मॉल रिटेलर्सला इन लोकल एरिया.
So the Project Shakti initiative currently employs 45,000 women entrepreneurs and services, 3 million consumers in 100,000 villages. Okay? म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो त्या पद्धतीने राबवला जातो. आता इथे तुम्हाला पुढे केस स्टडी वगैरे दिलेत, त्याच्याशी काही आपण केस स्टडी नाही आहे आपल्याला ह्या याच्यामध्ये. इथे आपला हा जो युनिट आहे फोर्थ युनिट, त्याचा एक चॅप्टर संपलेला आहे डिस्ट्रीब्युशनचा. पुढच्या लेक्चरला आपण त्याच्यामधला जो दुसरा चॅप्टर आहे त्याचं नाव असेल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी. आपण ह्या डिस्ट्रीब्युशनच्या स्ट्रॅटेजी आणि मॉडेल स्टडी केलं. खूप सिंपल आणि साधं आहे. शेवटी अगदी त्यांनी जनरल दिलेलं असतं की काय काय आहे, मी जशा भाषेमध्ये सांगितलंय तसं कन्वर्ट करून द्या. ती लँग्वेज जी आहे ती तुम्हाला तेवढीशी समजणारी नाही, त्यामुळे तुम्हाला मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलाय तो टॉपिक त्याच पद्धतीने ओन वर्ड्स मध्ये त्या नोट्स प्रिपेअर करा, म्हणजे फारसं तुम्हाला हेवी किंवा हार्ड वाटणार नाही. आलं लक्षात? तर आपण पुढच्या लेक्चरला कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी बघूया. सो आजच्यासाठी इथे थांबतोय आपण. थँक्यू सो मच.